दीप्ती शिंदे? हो मीच. मॅम तुमचं पार्सल. नकोय मला पार्सल, घेऊन जा तुम्ही. मॅम जिथून तुम्ही ऑर्डर केलंय तिथे रिटर्न रिक्वेस्ट करून तुम्ही वापस करू शकता, नाहीतर तुम्हाला आता घ्यावं लागेल. बरं ठीक आहे द्या. मॅम एक ग्लास पाणी मिळेल? तुम्ही दुसरीकडे जाऊन कुठेतरी प्या प्लीज. खूप तहान लागली होती. बरं ठीक आहे आणते. बघताय काय, घ्या ना. तुम्ही काही त्रासात आहात का? म्हणजे काही अडचण किंवा काही मानसिक त्रास वगैरे? दादा पाणी प्या आणि ग्लास द्या इथे. मॅम माफ करा, लहान दोन्ही मोठा ग्लास घेतोय. तुम्ही जर काही अडचणीत असाल किंवा मानसिक त्रासात असाल तर मला सांगू शकता. जास्त समाजसेवा नका करू, पाणी प्या आणि निघा. मॅम दुःख व्यक्त केलं तर कमी होत, आणि व्यक्त नाहीच केलं तर ते वाढत जात. बर मग तुम्हाला कोणी सांगितलं की मी दुःखात आहे? मॅम जर तुम्ही दुःखामध्ये नाहीये तर मग तो फाशीचा दोर का लावलाय? मॅम आनंद दिल्याने वाढत राहतो, आणि दुःख सांगितलं नाही तर अजून वाढत राहत. तुमची अडचण आणि काय त्रास आहे तुम्ही मला सांगू शकता? नाही, माझी मदत कोणीच करू शकत नाही, माझ्यासाठी कोणीही काही करू शकत नाही, आणि आता माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाहीये. मॅम मी ऐकलंय, आनंद दिल्याने वाढतो आणि दुःख सांगितल्याने कमी होतो. आणि जेव्हा तुमच्याकडे कोणतरी ऐकणार असतं ना, तेव्हा कितीही मोठं संकट असलं ना तरी त्यावर उपाय निघतो. मॅम रडू नका. हे बघा तुमचं दुःख काय आहे आणि तुम्हाला काय त्रास होतोय हे मला माहित नाहीये, पण जर तुम्ही ते मला सांगितलं तर मी काहीतरी तुमची मदत करू शकेल. का सांगू तुम्हाला, कोण आहात तुम्ही? मी एकदा सांगितलं ना माझी मदत कोणी करू शकत नाही, निघा तुम्ही. मॅम पर्याय शोधला तर मिळेल ना. पर्याय शोधावा लागतो, आणि एकदा तुम्ही तुमचं दुःख सांगून तर बघा, कदाचित काहीतरी पर्याय त्यावर काढता येईल. माझ्यावर कर्जाचा डोंगर झालाय. म्हणजे? म्हणजे म्हणजे काही वर्षांपूर्वी मी एक लोन घेतलं होतं, आणि ते फेडायला अजून एक लोन घेतलं, आणि ते फेडायला सुद्धा अजून एक लोन घेतलं, आणि असं करत करत कर्जाचा डोंगर झालाय माझ्यावरती. मॅम खूप साऱ्या कंपन्या आहेत जिथून काम करू शकता, परत प्रयत्न करायला हवे. तुला काय वाटलं मी प्रयत्न केला नसेल? खूप प्रयत्न केला मी काम शोधायचा. या रिसेशनच्या काळामध्ये काम शोधणं किती कठीण झालंय हे तुझ्यासारख्या डिलिव्हरी बॉयला काय कळणार? मॅम खरं बोललात तुम्ही, याबद्दल खरंच मला काही माहिती नाही. काम गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी किती असह्य झाल्यात. रोज बँकवाल्यांचे फोन, लोन कधी भरणार यासाठी, आणि प्रायव्हेट कंपनीवाले तर फोन करून करून धमक्या देतात. मी लोनच्या जाळ्यात पुरती अडकलीये, आणि आता आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. पण का पर्याय नाहीये? तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगू शकता, तुमच्या आई वडिलांना सांगू शकता? नाही, मी नाही सांगू शकत. पण का मॅम, का नाही सांगू शकत? माझे बाबा रिटायर झाले, त्यात घरची जबाबदारी, माझ्या लग्नासाठीही ते पैसे जमा करतायत. कुठल्या तोंडाने मी त्यांच्याकडे पैसे मागू? माझ्या बाहेर जाण्यासाठी, शिक्षणासाठी किती लोकांकडून त्यांनी बोलणी खाल्ली असतील, आणि ते आता जर हे समजलं ना तर काय म्हणतील ते लोक, काय म्हणतील? पैसे तुम्हाला लोकांकडून मागायचे आहेत की बाबांकडून? बाबांकडून. मग लोकांचा काय विचार करताय? लोकांचं काम आहे नाव ठेवणं, आणि ते ठेवतच राहणार. मॅम लहानपणी तुम्हाला काय आवडायचं? लहानपणी मला सायकल आवडायची. मग ती कशी मिळाली? खूप जिद्दी होते मी,
बाबांकडे हट्ट केलेला. बाबा तर नकोच म्हणत होते, लागेल पडेल कसं होईल तुझं, कसं चालवशील. मग कशी मिळाली? जिद्दी आहे मी. सायकलसाठी तर अन्नही सोडलं होतं. मग लहानपणी जेव्हा तुम्ही सायकलसाठी एवढी जिद्द केली तेव्हा तुम्हाला लाज वाटली असेल ना? लाज? लाज मला का वाटेल? बाबा आहेत ते माझे, त्यांच्याकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार? मॅम जर लहानपणी लाज नाही वाटले तर आता का वाटेल? आणि तुम्ही आता म्हणालात की तुमच्या लग्नासाठी ते पैसे जमा करताय आणि तुम्ही ते आत्महत्या करताय, मग ते जमा केलेल्या पैशाचं काय करणार? मॅम तुम्हाला माहिती आहे आपल्या तरुण पोरापोरींचा प्रॉब्लेम काय? आपण स्वतःला आई वडिलांपेक्षा खूप मोठं समजतो. मॅम आपल्याला असं वाटतं की आई वडिलांकडून सगळ्या गोष्टी अशा लपवून ठेवाव्यात. मग आपण कारण शोधतो, आई वडिलांना माझं पटणार नाही, आई बाबा माझं ऐकत नाही, आई बाबांना ते जमणार नाही, आई बाबा ते करणार नाही, या सगळ्या कारणांमध्ये आपण अडकत बसतो. मॅम एकदा का आई वडिलांसोबत मैत्री केली ना की आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट आलं ना तरी ते संकट निघून जाईल, अनेक त्यावरती मार्ग मोकळे असणार. कदाचित तुम्ही तेच करायला हवं, एकदा आपल्या आई वडिलांशी बोलून घ्यायला हवं, कदाचित ते तुमचं ऐकतील. तुम्ही त्यांना फोन करून तर बोलू शकता. हॅलो बाबा. काय म्हणा बोल. मला तुमच्याशी बोलायचंय. काय म्हणा बोल. झालं ते झालं, आता चिंता करू नकास. मी आहे ना अजून, तुझा स्वप अजून जिवंत आहे. मी एक काम करतो, उद्या तुझ्याकडे येतो, काळजी करू नको दीप्ती. हो बाबा तुम्ही या लवकर. बघितलं मॅम, तुमचे बाबा एका फोनवरती सगळं काही सोडून यायला तयार झाले आणि तुम्ही एक छोटीशी अडचण घेऊन इथे असं एवढा मोठा निर्णय घेत होते. मॅम कसं आहे ना, आपण आपल्या आई वडिलांना कधीतरी मित्र म्हणून पण बघितलं पाहिजे, त्यांना मित्र बनवलं गेलं पाहिजे जेणेकरून सगळं सांगता येईल. मॅम आई वडिलांपेक्षा जगात सगळ्यात चांगला मित्र कोणीच नाही. खरं बोललं तुम्ही, आई वडिलांपेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही. धन्यवाद. चालते, हा घ्या ग्लास. परत धन्यवाद. चालते. मॅम मॅम माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. माझ्यासाठी? हा मी ते घेऊन येतो, इथे थांबा. बरोबर. मॅम हे तुमच्यासाठी. स्वामी चरित्र सारामृत? हो मॅम. काही दिवसांपूर्वी माझ्यावर पण खूप वेळ वाईट होती, कोविडमध्ये संपूर्ण काम गेलं, खिशातले सेव्हिंग संपले आणि मग काय, घरची जबाबदारी, बँकेचे हप्ते, लोन्स, ह्या सगळ्या गोष्टी, आपली वाटणारी माणसं पण सोडून गेली. मग काय, माझ्याकडे मग तुमच्यासारखा पर्याय नव्हता. मी देखील लटकलो होतो फाशीला, आईने पकडलो
थोडी रागावली. मला म्हणाले की जेव्हा संकट येईल ना किंवा तुमचं मन हे वाईट विचारत पडेल ना तेव्हा स्वामींचा सहारा घ्या. स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढते. आणि जेव्हापासून स्वामी चुनत आलेत ना तेव्हापासून मी स्वामींचा आणि स्वामी माझे झाले. मॅम तुम्ही पण हे नक्की वाचा, छान वाटेल तुम्हाला, कदाचित काहीतरी मिळेल. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.